पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका उडत असताना केंद्र सरकारने नवा पर्याय पुढे आणला आहे. हा पर्याय आहे इलेक्ट्रिक कारचा. पुढच्या 2 वर्षात इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे काय फरक पडेल पाहूयात हा रिपोर्ट. पेट्रोल डिझेल महागलं, नो टेन्शन. 2 वर्षात इलेक्ट्रिक कारच्या किमती होणार कमी. पेट्रोल डिझेल कारच्या किमतीत इलेक्ट्रिक कार. पेट्रोल डिझेल दरवाढीनं सेंचुरी पार केली, मात्र इंधन महागल्यानंतरही लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करायला तयार नाहीत. कारण इलेक्ट्रिक कारच्या किमती अजूनही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. मात्र पुढच्या 2 वर्षात ही परिस्थिती बदलणार आहे. कारण इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली. सध्या पेट्रोल डिझेल कार आणि इलेक्ट्रिक कारच्या किमतीत प्रचंड तफावत आहे. लिथियम बॅटरीमुळे इलेक्ट्रिक कारच्या किमती जास्त आहेत. लिथियम बॅटरीच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लिथियम बॅटरीचं 81% उत्पादन स्थानिक पातळीवर होणार आहे. तसं झाल्यास इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कार एवढ्या होतील. 2030 पर्यंत 30% खाजगी, 70% व्यावसायिक आणि 40% बस गाड्या विजेवर चालतील असा अंदाज गडकरींनी वर्तवलाय. The government intend to have an electric vehicle sales penetration of 30% for private cars, 70% for commercial cars, 40% for buses and 80% for 2- and 3-wheelers by 2030. इलेक्ट्रिक कारचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे एकतर इंधन दरवाढीच्या संकटातून सुटका होईल, शिवाय वाढत्या प्रदूषणापासूनही दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. देशसेवेसाठी सैन्य दलात भरती झालेल्या परभणीतल्या तरुणाचं गावकऱ्यांनी अगदी जंगी स्वागत केलं. पूर्णा तालुक्यातील देऊळघाट दुधाटे गावातला मनीष दुधाटे हा तरुण सैन्य दलात भरती झालाय. प्रशिक्षण पूर्ण करून तो पहिल्यांदाच गावात आला तेव्हा ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढली. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळील कवायत मैदानात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येते. जिल्हा पोलीस दलात 128 रिक्त जागा आहेत. लेखी परीक्षेतून 1617 उमेदवार पात्र ठरले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे. प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत्या. जळगाव एसटी विभागातून गुजरात आणि मध्य प्रदेशात 2 राज्यात वाहतूक सुरू असते. मात्र 3रा दिवशी संप सुरू असल्यानं दिवाळीनंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. वाढत्या महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत स्वतः रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. औरंगाबाद शहरात राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघणार आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. 11 नोव्हेंबरला महिला आघाडीतर्फे ठिकठिकाणी अभिनव आंदोलनही होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे